नमस्कार, 7 जुलै 2021 रोजी आपण ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. जे गाव कोविडमुक्त असेल अशा ठिकाणी इयत्ता 8वी ते 12वी पर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भातला निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतला गेला आणि 15 जुलैपासून ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू झाल्या. त्या संदर्भामधले एसओपी सुद्धा जे आहेत ते जाहीर करण्याचं काम शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून झालं. 10 ऑगस्ट रोजी सुद्धा आम्ही ग्रामीण भागामध्ये इयत्ता 5वी ते 7वी आणि पुढील इयत्ता आणि शहरी भागामध्ये इयत्ता 8वी ते 12वी या संदर्भामधला निर्णय 10 ऑगस्टच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून घेतला गेला. त्यावेळी सुद्धा एसओपीचं आहे ती निर्मिती करण्यात आली. मधल्या काळामध्ये तिसऱ्या लाटेची लक्षणं पाहता आणि त्याची बाबतीमध्ये चर्चा चालू होती आणि म्हणून पेडॅट्रिक टास्क फोर्स जी आहे या संदर्भामध्ये चर्चा करण्याचं काम मी आणि शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतलं गेलं आणि याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही सूचना प्राप्त झाल्या त्यांनी काही जे आम्हाला एसओपीज दिल्या त्याचं एकत्रितपणे करून जे आहे ते आता नव्याने आम्ही जे आहे ते एसओपी तयार केलेले आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा या एसओपीजला मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार 4 ऑक्टोबरला जे आहे ते आपण ग्रामीण भागामध्ये इयत्ता 5वी ते 12वी आणि शहरी भागामध्ये इयत्ता 8वी ते 12वी त्या शाळा सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे. ह्या निर्णय घेत असताना पेडॅट्रिक टास्क फोर्स, आरोग्य विभाग आणि शिक्षण तज्ञ संघटना असतील आणि पेडॅट्रिक टास्क फोर्सचे सगळे डॉक्टर असतील या सगळ्यांची मतं एकत्रितपणे घेऊन पूर्णपणे आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेऊनच जे आहे त्या या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. याच्यामध्ये विविध सूचना ज्या आम्हाला प्राप्त झाल्या आहेत त्याचं एकत्रितपणे एसओपी तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या एसओपी प्रत्येक शाळेला पाठवल्या जातील आणि सातत्याने शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून या संदर्भामधलं जे आहे ते मॉनिटरिंग केलं जाईल हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते. त्यामुळे 4 ऑक्टोबरपासून जे आहे ते महाराष्ट्रामधल्या शाळा ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद.